स्वयंदीप प्रतिष्ठान 2018 युवा प्रेरणा पुरस्काराचे मानकरी आहेत श्री संजय दत्तात्रय सोनवणे, डांभुर्णीची माती म्हणजे सृजनाची खाण, याच मातीतून संजय सोनवणे यांनी आपल्या सृजनशील आयुष्याची सुरुवात केली। प्राथमिक शिक्षण तसंच माध्यमिक शिक्षण आपल्या डांभुर्णी येथून पूर्ण करत संजय सोनवणे यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली। पुढे बांभुरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली, पण काहीतरी नवीन करण्याची उर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती आणि आपल्या अथक परिश्रमांमुळे 1995 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता म्हणून त्यांची निवड झाली। यानंतर संजय सोनवणे यांचा प्रवास सृजनात्मकतेकडे सुरू झाला। महाराष्ट्रातील अनेक पूल असो किंवा सर्किट हाऊस असो किंवा शासकीय इमारती असोत, अशा अनेक वास्तूंची निर्मिती संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झाली। त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना शासनातर्फे 2005-06 साली उत्कृष्ट अभियंता म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला। तसेच अनेक वास्तूंच्या निर्मितीसाठी त्यांना अनेक मानाचे पुरस्कारही प्रदान करण्यात आले। संजय सोनवणे यांच्या महत्त्वाच्या कामात पुणे PWD मुख्यालयातील ग्रीन बिल्डिंग तसेच पुणे येथील VVIP सर्किट हाऊस तसेच जळगावच्या जिल्हाधिकार्यालयाचे नूतनीकरण असेल, बहुळा नदीवरील पूल, धरणगावचा उड्डाण पूल, अशा अनेक वास्तूंची निर्मिती संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झाली। सध्या संजय सोनवणे सातारा येथे कार्यरत आहेत। म्हणूनच हा सन्मान आहे सृजनशील हातांचा। दादासाहेब, आपल्या डांभुर्णी गावातर्फे तुम्हाला, तुमच्या कार्याला आमचा सलाम।